नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चैनल वर आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की एक्सेल मध्ये डेटा एंट्री ऑटोमॅटिक कशी करायची। मित्रांनो, ही पद्धती अतिशय सोपी आहे। बऱ्याच वेळा आपल्याला सीरियल नंबर, दिनांक, महिना किंवा डेज याची माहिती एक्सेल मध्ये भरावी लागते, तर ती ऑटोमॅटिक कशी भरता येईल तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर व्हिडिओला सुरू करण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर। मित्रांनो, आपण एक्सेल शीट ओपन करूया। साईज थोडी मोठी करून घेऊया। या ठिकाणी खालच्या साईडनं बघा, प्लसचं हा जो कर्सर दिसत आहे, प्लसचं जे साईन आहे त्याला क्लिक करूया आपण आणि साईज मोठी करून घेऊया सीटची, म्हणजे आपल्याला चांगलं दिसेल। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की बुवा ॲटो फिल करत असताना आपलं काम कमी वेळामध्ये चांगलं आणि जास्त होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारे एक्सेलमध्ये फास्टपणे ॲटो फिल ऑप्शनच्या सहाय्याने काम करता येते तर बघूया आपण। या ठिकाणी जसं आपल्याला सिरियल नंबर टाईप करायचे असेल तर आपल्याला साधारणतः फर्स्ट आणि सेकंड हे दोन आपण सिरियल नंबर टाईप केल्यानंतर या ठिकाणी याला दोन याला सिलेक्ट करा आणि बघा या ठिकाणी हे जे प्लसचं साईन दिसत आहे त्याला ड्रॅग करा। ड्रॅग केल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्याला बघा या ठिकाणी ही सिरीज आपल्याला दिसून येईल, सिरियल नंबर ॲटोमॅटिक आलेले दिसून येईल। अगदी कितीपर्यंतही आपण सहजपणे याचा वापर करून हे नंबर सिरियल नंबर आपण या ठिकाणी ड्रॅग करू शकतो आणि काढू शकतो। त्यानंतर दुसरं बघूया मित्रांनो, खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्याच्या सहाय्याने आपलं काम कमी वेळेमध्ये होऊन जाईल। दुसरं बघूया आपण, एखादा टेबल बनवायचा असेल आपल्याला, जसं याला आपण पाडे म्हणतोया, एखादा पाडा बनवायचा असेल आपल्याला किंवा टेबल बनवायचा असेल, इंग्लिशमध्ये त्याला टेबल असं म्हटलं आहे। टेबल बनवत असताना बघू आपण, जर आपण आपल्याला 23 टेबल बनवायचा आहे तर आपल्याला पुढचं डिजिट माहिती असावं, म्हणजे दोन डिजिट तरी आपल्याला टाकावं लागेल या ठिकाणी, जसं 23 × 46 = 46। ठीक आहे, आता हे जो पहिला आणि दुसरा डिजिट आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि हे प्लसचं साईन आहे तर त्याला आपल्याला खाली ड्रॅग करायचं आहे। ड्रॅग केल्यानंतर हा टेबल आपला बघा या ठिकाणी तयार झालेला आहे। म्हणजे कोणतंही टेबल तयार करत असताना किंवा कोणताही पाडा तयार करत असताना आपल्याला सहजपणे ॲटोफिल्सच्या सहाय्याने एक्सेलमध्ये पाडे तयार करता येईल। त्यानंतर बघूया आपण की डेज, बऱ्याच वेळा आपल्याला डेज, मंथ हे टाईप करावे लागतात, परंतु एक्सेलमध्ये अतिशय सुंदर असे फंक्शन दिलेले आहे, त्याच्या सहाय्याने आपण सहजपणे ड्रॅग करून कोणतेही महिना असेल किंवा दिवस असेल ते आपण सहजपणे ऑटोफिल करू शकतो। बघूया आपण डेज, या ठिकाणी डेज यामध्ये मंडे। आता मित्रांनो, डेज टाकल्यानंतर सुरुवातीचा एक डेज जरी टाकला तर सहजपणे आपल्याला पुढचे डेज ऑटोमॅटिक इथे येऊन जातील। बघूया आपण, बघा सिरियली मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, परत संडेपर्यंत, परत मंडे, ट्यूसडे, वेनसडे, तर अशा प्रकारे आपल्याला सहजपणे कोणतेही डेज जे आहे, दिवस जे आहे, तर ते आपल्याला ड्रॅग करून सहजपणे ऑटोफिल करता येईल। आता हे तर आपण लॉंग फॉर्ममध्ये झालं, आपल्याला अगदी शॉर्ट फॉर्ममध्ये सुद्धा डेज आपल्याला टाईप केले तर आपण सहजपणे ते सुद्धा काढू शकू। जसं मंडेला आपण MON मंडे असं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो, तर आपण याला ड्रॅग जर केलं तर
आपल्याला सगळे दिवस जे आहे डेज जे आहे तर ते शॉर्ट फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी मिळून जातील. बघा या ठिकाणी मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे डे शॉर्ट फॉर्म मध्ये इथे लॉन्ग फॉर्म मध्ये केले होते इथे शॉर्ट फॉर्म मध्ये आपण काढलेले. त्यानंतर या ठिकाणी बघूया आपण मंथ मंथ ऑटो फिल कसे करायचे. आता या ठिकाणी फक्त टाइप करा एक महिना जानेवारी आपण टाकलेला आहे आणि इथून आपण ड्रॅग करूया ड्रॅग केल्यानंतर बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी. बघा या ठिकाणी सहजपणे आपल्याला या ऑप्शनच्या साह्याने हे सगळे मंथ आपल्याला काढता आले. म्हणजे आपल्याला अतिशय कमी वेळेमध्ये सहजपणे एक्सेल शीटमध्ये अनेक सारे कामे पटापट करता येतात. जसं आपल्याला सिरियल नंबर टाकायचे असेल टेबल तयार करायचे असेल किंवा डेज आणि मंथ हे जर काढायचे असेल तर त्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. त्यानंतर बघूया आपण डेट डेट सुद्धा आपल्याला सहजपणे ट्रॅक करता येईल. यामध्ये आपण जर आजची डेट टाकूया 28/9/21 ठीक आहे ही डेट आपण टाकलेली आहे. आता ही डेट टाकल्यानंतर आपल्याला हे बघा या ठिकाणी प्लसचं साईन जे आहे तर त्याला फक्त ड्रॅग करायचं आहे आपल्याला. सहजपणे पुढच्या डेट्स ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक फिलअप होऊन जातील. बघा मित्रांनो किती सोपं आहे की ऑटोफिल या ऑप्शनच्या साह्याने आपल्याला सहजपणे या सगळ्या गोष्टी करता येईल की डेट काढता येईल मंथ आणि डे टेबल किंवा सिरियल नंबर यासारखे कामे आपल्याला एक्सेलवर पटापट करता येईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एक्सेलचा वापर करून आपल्याला पाहिजे ते डेटा फिल करण्याचा असेल किंवा डेटा एंट्रीचा जो स्पीड आहे तो आपण वाढवू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.